नमस्कार, बी चॅनल प्रस्तुत नवग्रह रत्न या विशेष मालिकेमध्ये मी केतकी आपल्या सर्वांचं स्वागत करते. त्याचबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये रत्नशास्त्री अनु मोतीवाला मॅडम यांचंही स्वागत करते. नमस्कार. नोव्हेंबर महिना आला की आपल्याला वेध लागतात ते दिवाळीचे. ही दिवाळी 5 दिवसांची असते. वसुवारस ते अगदी भाऊबीजेपर्यंत आपण हा सण अतिशय आनंदानं साजरा करतो. पण या 5ही दिवशी लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, भरभराट आपल्या जीवनामध्ये यावी म्हणून आपण वेगवेगळ्या पूजा यथाविधी पार पाडत असतो. याच पूजा आणखीन चांगल्या प्रकारे कशा करता येतील हे जाणून घेऊयात मॅडमकडून. दीपावली सण आपला येत आहे, हे दिवांचा त्योहार. जेव्हा भगवान राम अयोध्यात परतले, म्हणजे 14 वर्षाचे वनवासानंतर भगवान श्रीराम, देवी सीता आणि भगवान श्री लक्ष्मण हे आल्यावर ह्यांच्या आगमनाने खुश होऊन पूर्ण अयोध्याला सजवलं गेलं. दिव्यानं आकाश दिवे रंगोळी हे की इतकं एक म्हणते ना एक साजरा केला केला गेला हा सण. कार्तिक महिन्याच्या 15 तारखेनंतर जे आपल्या तिथीअनुसार पंचांगानुसार आपण हा सण साजरा करतो दीपावलीचा. वासुवारस ची पूजा घेऊन त्या दिवसापासून भाऊबीज पर्यंत सतत 5 दिवस हा आपलं चालतं. ह्याच्यात वेगवेगळे प्रकारचे मान्यता आहेत की आपल्याला काय काय ह्याच्यातनं प्राप्ती होते, आपले जे नाते आहेत त्याच्याबद्दल काय आपल्या जे पुस्तकांमध्ये वेद मध्ये लिहिलेलं आहे की दीपावलीमध्ये पूर्ण नात्यांना एक वेगळंच रूप दिलं गेलंय. आपुलकीचं, एक भाऊ असले तर बहिणीचं, नवरा बायकोचं, है ना, लक्ष्मी पूजा करून देवांना प्राप्त करा आपली तब्येतीसाठी, ह्या सगळे वेगवेगळे त्याचे एक हे रूप आहेत. आणि ह्या यंदाची जी दीपावली आहे 2023ची ही 12 नोव्हेंबर पासून त्याची आपली सुरुवात होणार आहे. 12 नोव्हेंबर दुपारी 2:45 आमोशाची सुरुवात होईल. ती 13 तारखेला 2:57 आमोशा राहणार आहे. ह्याच्यामध्ये आपण लक्ष्मीपूजन करून घेतो. ह्याच्या 2 दिवस अगोदर जेव्हा आपण वासुबारसची पूजा करतो तर हे शेतकरी आपले जितके बंधू आहेत आज ही खेडेगावामध्ये पहिला त्याची पूजा केली जाते. त्याच्यात 300 कोटी देवतांचा आपल्याला आशीर्वाद मिळतं. म्हणजे गाय आणि वासू दोघांची पूजा केली जाते. एक माया, एक ममता ह्याच्यातनं आपल्याला दाखवलं जातं की आपलं आईला हे स्मरण करतो की एक आईचं रूप, आपला आईचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर राहून दे. आणि जसं गाईला 300 कोटी देवता आहेत असं म्हटले गेले, त्याच्यात आपल्याला त्यांचे दर्शन होतात, तर त्या ह्याच्यानं त्याची ती आणून व्यवस्थित मूर्ती ठेवून त्याला आपण हळद, कुंकू, अक्षदा, नारळ हे ठेवून दीपावलीची सुरुवात करतो नमन करून. आणि काही करतात काही नाहीत, पण शक्यतो करा. अच्छा, ह्याच्यानंच आपण पहिल्या लक्ष्मीचे दार उघडतो घरातले. अच्छा, म्हणजे सुरुवात वसुवारसपासून होते. होते हा. ह्या पूजा करावी. काही लोक पितळीची मूर्ती ठेवतात. आता काय झाले, आता हल्ली मी आता वास्तू जेव्हा बघते तर सगळ्यांच घरांमध्ये शोला का होईना आपली गाई आणि गाय वासरूची एक ठेवलं जातं की घरात एंटर करताना किंवा घराच्या दारासमोर एक शो म्हणून, का म्हणजे त्याला महत्व आहेच. तर तुम्ही देवघरातही ह्याची ठेवून पूजा करावी. अच्छा, त्या दिवशी शक्यतो. आणि इतर वेळी ठेवताना ते कोणत्या दिशेला वगैरे ठेवायचं असतं? आपल्या पूर्वे जेव्हा आपण देवघर आपलं आहे ईशान्य कोपऱ्यात आहे तेव्हा तिथं ठेवा तुम्ही, किंवा पूर्वेकडे तोंड करून ठेवा चालतं. पूर्वे पश्चिमे हे चालेल. तिथं तुम्ही ठेवून त्याची छोटीशी मूर्ती आणून पितळेची किंवा चांदीची ह्याची पण पूजा करावी. ह्याच्यातनं तुम्हाला जे राहिलेले 33 कोटी देवता एकत्र आले त्याचा तुम्हाला आशीर्वाद लाभतो. त्याच्यानंतरचे 2रा दिवस आपला येतो धनत्रयोदशी. ह्याचं एक आहे की जेव्हा समुद्र मंथन झालं त्यावेळी समुद्र मंथनामध्ये आपले धन्वंतरीचे जे देवता आहेत ते प्रकट झाले आणि त्यांच्या हातात अमृताचा कलश होता. आणि हे धन्वंतरीदशी जे आपण साजरी करतो ह्याचा पाठीमागचा एक कारण हे पण आहे की दीपावलीचे 2 दिवस अगोदर त्यांचा जन्म झाला. धन्वंतरी जन्म 14 रत्न आली. हा, त्यांचा जन्म झाला. आणि हा पण एक आहे की ते मंथनावेळी त्यांच्या हातात अमृत कलश घेऊन आले. आणि ह्याच्यानं ह्यांची आपण पूजा खास का करायचं की आपल्याला कधी आजार होणे,
आपली तब्येत बरी रहावी, आपल्याला सुख समृद्धी म्हणजे एक प्रकारने आपल्या तब्येतीसाठी, जर आपल्याकडे करोडो रुपये हजारो रुपये आणि आपण आजारी आहे त्याचा आपण उपभोग करू शकतो का? बरोबर. एक आहे की आपलं शरीरच पहिल्यांदा. हा, का म्हटले गेले की हेल्थ इज वेल्थ. तुमची हेल्थ तुमची जर व्यवस्थित असेल, तब्येत व्यवस्थित असेल, प्रकृती व्यवस्थित असेल, तर तुम्ही पैसे नसले तरी पण खुश राहू शकता. पण पैसे असून जर तब्येती नसले तर. म्हणून त्या दिवशी आपण काय करतो, धन्वंतरी देवताची पूजा करतो. ही पूजा सकाळची वेळेस करावी. जेव्हा आपण घरची पूजा करतो तेव्हा काही काय करतात की धन्वंतरी देवीचं असं आपण हे आहे आपले तांदूळ अक्षदा जे म्हणतो त्याच्यावर ते देवताचं मूर्ती ठेवतो किंवा धने ठेवून. अच्छा. आणि त्या दिवशी नवीन एखादं धातूचं भांडही खरेदी करतात बऱ्याच ठिकाणी करतात. त्या दिवसापासून तुम्ही सोनं भांडी काही मूर्ती स्थापना म्हणजे घेतली जाते. काही वेळेस काही जे असतो वाहन खरेदीसाठी किंवा ते सुरुवात होते आपली दीपावलीची. ते खरी बोलतो ना आपण धन्वंतरी दिवशी जे पूजा करतो तेव्हापासून सुरुवात होते. पण खास आपल्या तब्येतीसाठी यावेळेस पूजा करावी. सगळ्यांची प्रकृती व्यवस्थित असावं. घरात काही अल्प आजारानं जे आहेत त्रासात आहेत त्यांना त्यावेळेस हे मिळावं म्हणजे ते काय बोलतो आपण की आराम मिळावं ह्याच्यासाठी आपण हे खास तिथं पूजा करावी. अच्छा. म्हणजे अक्षता घेऊन त्याच्या त्याच्यावरती धन्वंतरीचा फोटो किंवा एखादी मूर्ती ठेवून त्याची पूजा करायची आणि त्या दिवशी धण्याचीही पूजा करतात ना. धन पण ठेवतात. अखंड धने ठेवतात. आणि काही कुठलीही पूजा करताना आपण एक नारळ कापड मध्ये आपलं जे आहे विळ्याची पानं सुपारी हळकुंड बादाम खारी हे ठेवायचं त्याच्या बरोबर. मग ह्याच दिवशी आपण रात्री यम दीपदान करतो. म्हणजे यम पहिला दीप आपण लावतो. हा दीप कधीही घवाचा घवाच्या कणिकचा जे असतो ते दोन्ही मुठ्यानं हे करून त्याचा दीप तयार करावं. आणि ते दीप रात्रीच्या वेळेस आपण दक्षिणेकडे त्याची वात असावी. हा म्हणजे त्या दिशेनं यमचं आपल्याकडे येणं होतं. तर हे असं मानलं गेले की ह्यावेळी जर दीप लावलं गेलं की आपलं घरचे जे आहेत अल्प मृत्यूतेन होणार नाही. अच्छा. घरात काही वेळेस वाईट बातमी येणार आहे हे ते थांबली जाते. ह्याच्या पाठीमागे कथा पण आहे की एक राजा होते ज्यांची जे आहे मुलग्याला असं बोललं गेलं होतं की 15 वर्षामध्ये सॉरी त्याचा मृत्यू होणार आहे. तर त्यांनी काय करतात की आपल्या मुलग्याचा मृत्यू होण्या अगोदर मी ह्याला सगळे सुख द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी ते काय करतात की त्या मुलग्याचं लग्न करतात. मग ते जेव्हा ते लग्न होतो की आता 4 दिवस नंतर ह्याचा मृत्यू होणार आहे दीपावलीच्या, तेव्हा ते घरात काय करतात की सगळीकडे सोनं चांदी असं सगळं लावलं जातं आणि दिवे लावले जातात. मग यम येतात त्याचं हे घ्यायला, प्राण घ्यायला जेव्हा येतात तेव्हा ते दिव्यांचा उजळ बघून ते परत जातात. असं प्रकारे त्यांचं वय वाढलं जातं की मृत्यू टळतं. म्हणून सर्वांनी सर्वात पहिला जे आपण दीप लावतो तो यमदीप. दान करायचा. कणकेचा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आणि त्यानंतर मग बाकीचे जे आपण पणत्या वगैरे लावतो ते लावायला सुरुवात करायची. मग आपलं त्याच्यानंतरचा जे दिवस येतो सर्वात महत्वाचा म्हणजे त्याआधी अजून एक मला असा प्रश्न विचारायचा होता की आपण धनत्रयोदशीची जे आपण पूजा करतो मोस्टली आपण प्रत्येक वेळेला ती लक्ष्मी पूजा आहे असं समजून आपण महालक्ष्मीचीच आरती वगैरे करतो, तर धनत्रयोदशी दिवशी कोणत्या देवाची आरती करणं गरजेचं असतं? आता बोले धन्वंतरीची आणि ह्याच्यावर तुम्हाला वेगवेगळ्या आता युट्यूबवर ते त्याचे येतात म्हणजे आपले धन्वंतरीची वेगळी आरती आहे. आरती आहे आणि एक मंत्र आहे. ते मंत्र तुम्ही दिवसभर तुमच्या घरी लावून ठेवा. एक स्लो हिच्यामध्ये आलेले आहेत ते आता झालेले आहेत रिलीज, तर तुम्ही लावून ठेवा. त्याच्यामुळे काय की तुमच्या घरात कुणीही आजारी बोलले ना मी अल्प आजार असून हे निघून जातं. हे आपल्याला अमृत कलश म्हणजे काय होतं की सदा राहणारा ते कलशमुळे दानवांचं आणि देवांचं हे झालं युद्ध झालं आणि मुळात अमरत्व प्राप्त करणारा हा अमृत कलश ते हातात त्यांच्या होता. त्यांनी घेऊन आले. त्याचबरोबर लक्ष्मी आई
जी माहे धनाची देवी जी बोलतोय आपण, लक्ष्मी माता पण प्रकट झाले, ठीक आहे। आता त्याच्यानंतर जे आपण धन्वंतरीच्या नंतर जे येतो आपलं लक्ष्मी पूजा, आणि लक्ष्मी पूजा ही अमोश्याच्या तिथीमध्येच करावी असं मानलं गेले, हे पंचांगानुसार आपलं शास्त्र आहे। तर ह्या दिवशी तुम्ही जे वेळ येतो तिथी अनुसार, आता मी तुम्हाला बोलले 12 तारखेला दुपारी 2:45 13 तारखेला 2:57 हे राहणार आहे। तर त्या वेळेअनुसार तुम्ही वेगवेगळी पूजा केली जाते, ठीक आहे। लक्ष्मी पूजनला आपण एक चौरंग व्यवस्थित रेड लाल कापड लक्ष्मीला आवडतो त्याच्यावर आपण हातरून घ्यायचं, त्याच्यासमोर एक छोटासा पाट ठेवायचं बरोबर चौरंगाच्या खाली पाट टाकून सगळ्यात पहिला अक्षदा अखंड असावे ते त्याचा तुम्ही कमळ बनवा, अष्टकमळ। अच्छा, त्याच्यावर तुम्ही कलश स्थापना करा। अष्टकमळ म्हणजे अष्टलक्ष्मीला आपण इथं बुलवून घ्यायचं आपल्याला। हा, नंतर तुम्ही आपल्या गणपतीला बोललं गेलंय जिथं आपली बुद्धी आहे, जिथं कला आहे, जिथं तुमच्याकडे ज्ञान आहे, तिथं लक्ष्मी येते, म्हणून गणपतीला पहिला स्थान आहे। मग लक्ष्मी ठेवली जाते कळसवर। एका कापडामध्ये तुम्ही नारळ ठेवून ते ठेवायची आहे, विळेची 5 पाने किंवा कुणी आंबेची पाने ठेवतं त्याच्याप्रमाणे ते कळस, आणि कळसमध्ये कायम एक फूल, सुपारी आणि एक नाणं टाकून मग पाणी। हा, म्हणजे रिकामा पाण्याचा कलश ठेवायचा नाही, त्याच्यामध्ये काहीतरी सुरुवातीला घालूनच हे घालून तुम्ही ते हे करायचं। मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही गणपती ठेवताय त्याच्या खाली पण आपल्याला अक्षदा ठेवायचे, आणि ह्या दिवशी कुणी नवीन घेऊन येतात महालक्ष्मीची मूर्ती, गणपतीची मूर्ती, की काही वेळेस असं असतं की पहिला साधे ठेवले गेलेत किंवा कुणी फोटो ठेवतो, काही पण चालेल। कुणी कुणी काय करतो, लक्ष्मी गणपती सरस्वती हे तिघांचे फोटोची पूजा करतो, हेही चालतं, पण कलशची पूजा करणं हे महत्त्वाचं आहे। कलशवर काही वेळेस आपण स्वस्तिक, त्याच्यावर स्वस्तिक व्यवस्थित तुम्ही हे करा, हळद कुंकून तुम्ही व्यवस्थित सस्वीर आखून मग त्याला आव्हान द्यायचं आपल्याला की आपल्याला लक्ष्मी यावं, ह्याप्रमाणे करायचं। आणि जे खाली आपण पाट ठेवले ह्या पाटावर 5 विळ्याची पानं, त्याच्यावर सुपारी, अक्षदा, हळद कुंड, बदाम, खारीक आणि एक एक वेलची आणि लवंग। अच्छा, हे प्रत्येक पानावर तुम्ही ठेवायचे। हा, म्हणजे इतर वेळेला जो आपल्याला पूजेचा पुडा मिळतो बाहेर त्याच्यामध्ये हे बदाम, खारीक, खोबरं वगैरे त्या गोष्टी असतात, पण लवंग आणि काय म्हणाला तुम्ही आता, वेलची, ते तेवढं आपण हेही ठेवायचं त्याच्याबरोबर। सुगंध हे कधीही आणि आवडतं लक्ष्मीला आणि आपल्याही खाण्यात येतात गोष्टी, हे ठेवायचे आहेत। आणि प्रत्येकावर एक एक फळ जे तुमच्याकडे अवेलेबल आहे, नसेल तर तुम्ही एकही फळ 5 पानावर वेगवेगळ्या पद्धतीने ठेवू शकता। त्याच्यानंतर महालक्ष्मीला काय आवडतो, आपले हे बतासे, कुरमुरे असे जे असतात ना हे ठेवायचे, आणि ह्याच्या बरोबर 5 प्रकारचे धान्य। अच्छा, हा, ते वेगवेगळ्या वाटीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला ते दाग ठेवायचे तिथं 5 प्रकारचे। त्याच्यामध्ये तुम्ही अखंड तांदूळ घ्या, गहू घ्या, हरभरा घ्या, मूग घ्या, जे तुम्हाला अवेलेबल आहे त्या प्रकारचे 5 प्रकारचे तुम्ही ठेवा। त्याचप्रमाणे 11 सिक्के। अच्छा, आणि कमळचे बी मिळतात काळ्या कलरचे, कमळ बी म्हणतो, ह्याचं महत्त्व खूप आहे, हे पूजेमध्ये तुम्ही ठेवावे। अच्छा, म्हणजे ते वेगळं वाटीत ते ठेवायचं, त्याच्याबरोबरच तुम्ही एक ठेवा तिथं। हा, आणि त्याचबरोबर तुमच्या जे घरचे एक कुलदैवत म्हणून वेगळं नारळ एका कपड्यावर ठेवा, आणि ह्यांना पण तुम्ही हळद, कुंकू, अक्षदा वाहून त्याच्यावर नारळ, आपलं हे विळेची पान, सुपारी आणि हे जे बोलले मी तुम्हाला, हळद कुंट, बदाम, खारी, सगळं हे ठेवायचं त्याच्याबरोबर। हे लक्ष्मी पूजाला हे महत्त्वाचं आहे, सिंपल करा, बोलत करा, लक्ष्मीचा मंत्र चालू ठेवा, ह्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आहे आपला साळोता,
ज्याला आपण झाडणी म्हणतो. लक्ष्मी पूजा मध्ये खूप जणी प्रश्न विचारतात की साळूता का ठेवला जातो, की देवानी लक्ष्मी जेव्हा प्राप्त होतो होते आपल्याला जर देव भरभरून देतो, तर एक आहे की माणसामध्ये आपोआप एक प्रकारचं घमंड निर्माण होतं. तर साळूता आपल्याला शिकवतं की आपण वाकून कुठलाही केर असू दे, ते वाकून स्वच्छ केल्याशिवाय जात नाही, ते मनाचं असू दे किंवा घराचं असू दे, त्याच्यासाठी त्याचं महत्त्व आहे. कुणी दोन साळूते ठेवतात, कुणी एक साळूते, पण ठेवावं. आणि घरचे जे कडधान्य आहेत त्याला स्वच्छ करायला आपण सूपचं जे आहे ते जर वापर करतो, ह्याचाही ह्याच्यात महत्त्व आहे की आज ही खेडेगावात सूप आणि साळूता हे ठेवतच ठेवतं, आणि बाकी पण शहरमध्ये पण ठेवले जातं. अच्छा, अजून एक ह्याच्याच अनुषंगानं प्रश्न असा आहे की जी आपण केरसुणी विकत घेतो तर ती त्या दिवशी घेणं गरजेची असतं का आदले दिवशी किंवा आधी कधीही घेऊन ठेवायची असती? आता ह्याचं पण मी तुम्हाला सांगते, कारण अमावस्या आहे, हा बोललं जातं की घेतलं की खूप छान असतं, तर तुम्ही त्या दिवशी घ्या किंवा नवीन आणून ठेवा, तयारीमध्ये राहा. काही वेळेस काय होतं की आपली गडबड खूप उडते, त्याच्यामुळे तुम्ही दोन नवीन साळूते ठेवले की बरं आहे, आणि ते ठेवतानाही त्याच्या खाली एक सुंदर स्वच्छ एक ब्लाउज पीस असावा, आणि ह्यालाही हळद कुंक अक्षदा ते टाकून त्याचंही आपल्याला हे करायचं की मी त्या झाडूची पूजा करताना तो असा उभा ठेवायचा असतो की आडवा ठेवायचा असतो, म्हणजे असा एक कायम मनात येणारा प्रश्न आहे हा. आडवा ठेवलेला कधीही, हा एका साईडला आडवा ठेवा. ही पूजा करताना पूर्वेकडे तोंड करून खाली व्यवस्थित मांडा. काही काय असते की काही लोकांचा देवघर खूप छोटा असतो, आणि त्या दिवशी करताना त्रास करून घेऊ नका, खाली बसा. म्हणून म्हटलं की एक चौरंग आणि खाली पाट, आणि पाटाच्या साईडला तुम्ही जमिनीवर स्वच्छ कापड हातरून त्याच्यावर ठेवू शकताय. का इतकं मोठं आपल्या देवघरात इतकं बसणं थोडं मुश्किल आहे, म्हणून आपण उभा करतो साळूता, त्याच्यामुळे खाली ठेवलेला बरे आहे. आणि ह्याच बरोबर आपला कुल देवता आहे, बाकीचा तुम्ही स्वच्छ पाणीचा छिपळण करून हळद कुंकू अक्षदा वाहून त्यांना तुम्ही आव्हान द्या की या आपल्या घरी, आणि शांत डोळे मिटवून नमन करा, आणि आपल्या लक्ष्मीचा जप ठेवा. आणि ह्या वेळेस घरचे जे असतात हिशोब करणारे वही पेन हे पण तुम्ही ठेवू शकताय, किंवा आपल्या जे दुकानामध्ये जे शॉप्स आहेत त्यांनी खास करून कुबेराची पूजा करावी, लक्ष्मी गणपती कळस बरोबरच कुबेराची ही पूजा करावी. आणि जे काही आहे नवीन पुस्तकं ते वही पानं कॅलेंडर ह्याच वेळेस कॅलेंडर पण घ्यावं, कॅलेंडरची पण पूजा करावी. अच्छा, आता लक्ष्मी पूजनामध्ये श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र असं नवीन काहीतरी मिळते आणि त्याची पूजा केल्यावर ते जास्त फलदायी होते, तर ह्याविषयी काय सांगता येईल? ज्यांच्याकडे लक्ष्मीची मूर्ती नाही आहे त्यांनी श्रीयंत्र ठेवू शकतात. अच्छा, हा, आणि ज्यांच्याकडे कुबेरचं फोटो नाही आहे त्यांनी कुबेर यंत्र ठेवू शकतात. हे दोन्ही रूप एकच आहेत. अच्छा, ठीक आहे. जर एक्स्ट्रा तुम्हाला ठेवायचं असेल तर ठीक आहे, ठेवा. पण लक्ष्मीचं जेव्हा तुमच्याकडे मूर्ती आहे आणि कुबेराचा पण फोटो आहे तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही यंत्र ठेवा. हा, डबल काही गोष्टी करू नका. त्याचबरोबर ह्या दिवशी जे आपण जेव्हा आपण पूजा करतो की अवेलेबल असेल तर, हे मी सांगतो पहिला, अवेलेबल असेल तर काही वेळेस काही ठिकाणी ह्या गोष्टी मिळत नाही आहेत, तर गोमती चक्र आणि कवडी हे पण ठेवले जातात. जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी लक्ष्मी पूजन हे करतो तर ते आपल्या धनस्थानी जे पैशांचा जे कबड आहे त्याच्यात एक पिवळ्या का ह्याच्यामध्ये ते कवडी आणि ते गोमती चक्र जे ठेवलेले नाणी आहेत, जे आपण धान्य जे ठेवले होते त्याच्यातले थोडे थोडे धान्य बांधून कपाटात ठेवले की पुढच्या वर्षापर्यंत आपल्याला धनाची काही कमतरता येत नाही अशी पण मान्यता आहे. मग आता ह्याच्यानंतर जे आलं आपलं पाडवा. पाडव्याला कसं आहे की अभ्यंगही स्नान केलं जातं, जे काही बायको आहे आपल्या नवऱ्याचा अभ्यंग स्नान करते, नवीन जे जोडे आहे ते जातात आपल्या सासू सासऱ्याकडे, त्यांच्यासाठी खूप शुभ मानलं गेलं की एक प्रकारचं नाता दाखवायचं की बायको नवरा बायको मध्ये काय प्रेम आहे, त्यांना ओवाळलं जातं व्यवस्थित की एकामेकाचं वाय वाढवं सौभाग्य प्राप्त व्हावं, ह्याच्यासाठी आपण पाडवा हा सण साजरा करतो. ह्या दिवशी खूप मोठी खरेदीही होते जागेची,
ह्या दिवसाला जागे घर घेण्यासाठी खूप शुभ मानलं गेलं. सोनं चांदी जवाहरात तुम्ही लक्ष्मी पूजाला आणि पाडव्याला खूप मोठ्या प्रमाणात घेतले जातात. आणि ह्या दिवशी नवऱ्याने आपल्या बायकोला काही गोल्ड, साडी, कपडे वेगवेगळे त्यांच्या प्रमाणे वेगवेगळे रूपात एक देण्याचा एक रिवाज आहे की काहीतरी द्यावं गिफ्ट म्हणून. पाडव्याला पण आपण कलश पूजन करतो मॅम, ते व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घरी. या तुम्ही ह्याच्यात काय आहे की जितकं होईल तेवढं तुम्ही प्राप्ती करा. हे दिवस इतके सुंदर आहेत की सुंदर आहेत की ह्याच्यात आहे ना, बोलले ना तथास्तू म्हटलेलं आहे, मिनटा मिनटाला तथास्तू. म्हणून या दिवशी तुम्ही किती करू शकताय पूजा, घरची असू दे, भूमिपूजा असू दे, हे करून घ्या. अच्छा, अजून एक असा प्रश्न विचारायचा होता की आपण लक्ष्मीपूजना दिवशी जो कलश पूजन जे केलेलं असतं ते पाडव्याच्या दिवशी ती पूजा काढायची असते की नसते का? म्हणजे तो कलश पूजन ऑलरेडी आपण पाडव्याला करणारच असतो ना. हा, काही काय करतात की लक्ष्मी पूजनचा जे कलश असतो ते तसंच देवघरात ठेवतात का, म्हणजे ते लक्ष्मी प्राप्त व्हावं म्हणून. ठीक आहे. आणि काही काय करतात की ते परत ते नारळ जे आहे ते लक्ष्मीकडे ठेवून कलशला परत नव्यानं पूजा केली. प्रत्येक एक वेगळं दिवसाचं एक वेगवेगळं त्याच्यात मान्यता आहे. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी उचलावी पूजा अमोशा संपल्यावर, अमोशा ते उचलून मग परत पाडव्याची पूजा करावी अशी पण आहे मान्यता. ह्याच्यानंतर भाऊदूज, भाऊबीज. हा, भाऊदूज आपण जे सण साजरा करतो भाऊबीजचा, ह्याच्यात पण एक आहे की बहिणी भावाचं, ज्यांचे लग्न झालेले आहेत बहिणी ते खास भावाच्या आयुष्यासाठी की भावाला ते ओवाळण्यासाठी येतात आणि त्यांची मोठ्या आयुष्य त्यांना प्राप्त होऊ दे आणि भाऊला सुख समृद्धी मिळू दे ह्याची प्रार्थना करतात. आणि भाऊ पण आपल्या प्रतीनं त्यांना एक छोटासा गिफ्ट देऊन किंवा हे करतो की मी तुझ्या पाठीशी आहे, मी सदैव तुला तुझी रक्षा करणार, तुझ्या बरोबर आहे. हे इतकं सुंदर पद्धतीनं हे दीपावली साजरी केली जाते. ह्याच्यात भावाला भाऊ, बहीण ह्याचा, नवरा बायकोचं नातं, आपल्या काय आहे महाराज बोलतो ना आपण, काय आहे आपलं जे शास्त्र काय आहेत ह्याच्यात ना आपल्याला शिकायला मिळतं की मोठ्यांना पटाखे लावले जातात की एक दिवस आहे साजरा करा, मोठ्यांना हसत खेळत राहा, एक आहे त्याच्यात. अच्छा, ही येणारी दिवाळी आपल्या सर्वांसाठी सुख घेऊन भरभराट घेऊन येऊ ही सदिच्छा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.